इथं लक्ष द्या. आता इथे बघा, इथं आपल्याला दिलंय सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हे इक्वेशन सॉल्व करायचे. इथं दिलंय 3a + 5b = 26. हे इक्वेशन नंबर 1 आणि a प्लस 5b = 22 हे इक्वेशन नंबर 2. अशा प्रकारची दोन इक्वेशन ज्या वेळेस आपण सॉल्व करतो त्यावेळेस लक्षात घ्यायचं. पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत काही, त्याच्यातली पहिली स्टेप लक्षात घ्यायची. पहिली स्टेप काय लक्षात घेतली पाहिजे आपण, की या दोन इक्वेशनमध्ये कोणाचा कोइफिशियंट कॉमन आहे हे पहिली गोष्ट चेक करायचं. काय चेक करायचं बाबा, याच्यामध्ये कोणाचा कोइफिशियंट कॉमन आहे, एक्स एचा आहे का बीचा आहे. इथं यांना सॉल्व करायचं आहे. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे यांच्यामध्ये जे काही व्हेरिएबल दिले आहेत, इथं ए आणि बी दिलेत ना, म्हणजे ए आणि बीची व्हॅल्यू काढायची. एक्स आणि वाय असेल तर एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. यांना सॉल्व करायचं म्हणजे ओके. आता पहिली स्टेप मी काय म्हटलं, पहिलं दोघांचं ऑब्झर्वेशन करायचं आणि दोघांमध्ये कॉमन कोणाचा कोइफिशियंट आहे, म्हणजे एच्या शेजारचा नंबर कॉमन आहे का बीच्या शेजारचा. बघा, एच्या शेजारी वर 3 आहे, 3 आहेत आणि खाली काहीच नाही आहे. मग जिसका कोई नाही होता उसका 1 होता आहे. मग खाली 1 आहे, वर 3 आहे, खाली 1 आहे. ओके, म्हणजे एचा कोइफिशियंट कॉमन नाही आहे. बीचा जर विचार केला तर वर 5 खाली 5, म्हणजे बीचा कोइफिशियंट कॉमन आहे बाबा. बीचा कोइफिशियंट कॉमन आहे तर तो सापडला. पहिला शोधला आपण कोणाचा कोइफिशियंट कॉमन आहे, तर बीचा कोइफिशियंट 5 5 कॉमन आहे. मग आता जो कॉमन आहे ना त्याला घालवायचा. पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं, जो कॉमन आहे त्याला घालवायचा. आता याला घालवायचं कसं, याला घालवण्यासाठी दोन पैकी एक गोष्ट करायची. एक तर ॲडिशन करावी लागते किंवा सबस्ट्रॅक्शन करावी लागते. मग इथं ॲडिशन करायची का सबस्ट्रॅक्शन करायची हे समजलं पाहिजे. लक्षात घ्या, ज्या वेळेस इथं हे जे कॉमन नंबर आहेत ना त्यांना इक्वल साईन असेल. काय असेल, इक्वल म्हणजे समान. तर त्या दोघांची बेरीज करायची. काय कर, सॉरी, वजाबाकी करायची, सबस्ट्रॅक्शन करायची. ज्यावेळेस इक्वल समान साईन असेल त्यावेळेस सबस्ट्रॅक्शन, म्हणजे प्लस प्लस असेल, मायनस मायनस असेल, तर या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करायची. आणि जर अपोजिट साईन असेल, एकाला प्लस असेल एकाला मायनस असेल, तर ॲडिशन करायची. आता इथं दोघांना इक्वल साईन आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन करूयात. कारण जर मी ॲडिशन केली तर काय होईल, 5b 5b 10b होऊन जातील. आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावे लागेल. मग इक्वेशन 2 मधून 1 मायनस करा किंवा 1 मधून 2 मायनस करा, काय फरक पडत नाही. आपण इथं करू इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 या ठिकाणी आपण करून टाकूयात. ओके, बघा इक्वेशन 1 काय बाबा, 3a + 5b = 26. मायनस इक्वेशन 2 काय, 2 उचलून इथं लिहा, a + 5b = 22. ठीक आहे, आता सबस्ट्रॅक्शन करताना खालचे साईन बदलतात. प्लसचं मायनस झालं. आता 5b 5b कट होतील. ओके, आणि राहतील काय, 3a मधून 1a गेला, किती a राहिले, 2a राहिले. 5b 5b कट झाले, 26 - 22 4 राहिले. ओके, आता ए आपल्या जाग्यावर, 4 आपल्या जाग्यावर, 2 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय, सो देअर फोर a = 2 2 जा 4. ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आले 2. a = 2 2 2 2 2 2 2. ए ची व्हॅल्यू आली 2. आता कोणाची व्हॅल्यू काढायची, आपल्याला बी ची. मग बी ची व्हॅल्यू काढणं लई सोपं. बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी ए ची व्हॅल्यू आली 2, तिला इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये तुम्ही ठेवायचं. 1 किंवा 2 मध्ये जर ह्या व्हॅल्यूला ठेवलं की आपल्याला बी ची व्हॅल्यू ऍटोमॅटिक मिळून जाते. बघा कशी, इथं लिहायचं प्लेस a = 2 इन इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवा. चला मी 2 मध्ये ठेवतो या व्हॅल्यूला. ओके, इक्वेशन 2 काय आहे, a + 5b = 22. याला उचलून इथं लिहा, a + 5b = 22. ए ची व्हॅल्यू किती, 2 आहे. प्लस 5b आपल्या जाग्यावर, = 22 आपल्या जाग्यावर जसेच्या तसे. ठीक आहे, आता 5b आपल्या जाग्यावर, 22 आपल्या जाग्यावर, 2 + a पलीकडे गेला, -2 झाला. ओके, 5b आपल्या जाग्यावर, 22 मधून 2 गेला, 20 राहिले. b आपल्या जाग्यावर, 20 आपल्या जाग्यावर, 5 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय झाले, आणि b = 5 4 जा 20, म्हणजे बी ची व्हॅल्यू किती आली, 4 आली. अशा प्रकारे आपल्याकडं ए ची जी व्हॅल्यू आहे ती आली 2 आणि बी ची व्हॅल्यू आली 4. एकदम सिंपल आहे. मग इथं आन्सर लिहिताना लिहायचं xy = एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडं आहे, सॉरी एक्स वाय नाही, ए बी आहे ना आपल्याकडं, ए बी
इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 2, बी ची व्हॅल्यू आहे 4. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. मी थोडासा बाजूला झालो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. आता